Hello all, welcome to the TKT's Ashwant Rao Chowan Polytechnic Insalgarhji. In this series of video lecture, we are going through the subject Industrial Engineering and Quality Control. This is lecture number 3 of chapter number 3, Ergonomics. The course outcome. After completion of this chapter, the student will able to apply the ergonomics principle for designing simple mechanical component. The contents of this lecture is design of control members such as push buttons, knobs, levers, cranks, hand wheel. Second point of this lecture is choose a control devices to suit the type of task. Design of push button. The design of push buttons has the following distinguishing features. म्हणजे डिझाईन करताना पुश बटन डिझाईन करताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी कन्सिडर करायला पाहिजे. फर्स्ट, सरफेस शुड बी स्लाइटली कॉनकेव सो दॅट द फिंगर फोर्स मे बी ट्रान्समिटेड मोर इफेक्टिवली. मीन्स जो सरफेस आहे पुश बटनचा हा काय पाहिजे, कॉनकेव पाहिजे. म्हणजे फ्रंट साईड जी आहे ती काय पाहिजे, आतल्या साईडला जरा कॉनकेव शेप पाहिजे. फिंगर टिप आहे, फिंगर टिप म्हणजे जे बोट आहे, बोट त्यामध्ये त्या कॉनकेव शेप मध्ये बसावं ह्या प्रमाणे ते काय केलं पाहिजे, डिझाईन केलं पाहिजे. म्हणून काय म्हणजे सरफेस शुड बी स्लाइटली कॉनकेव सो दॅट फिंगर फोर्स मे बी ट्रान्समिटेड मोर इफेक्टिव्हली. त्यामुळे बोटाचा जो फोर्स आहे तो इफेक्टिव्हली त्या बटन वरती अप्लाय होईल. नेक्स्ट, डायमीटर शुड बी एबल टू अकोमोडेट द फिंगर टिप. मी जसं म्हटलं की कॉनकेव असल्यामुळे बटनचा सरफेस जो आहे किंवा फेस जो आहे फ्रंट फेस तो कॉनकेव असल्यामुळे काय होणार आहे, त्यावरती व्यवस्थित तो बोट आपण ठेवू शकतो. थर्ड, रिकमेंडेड डिझाईन रेंज इज डायमीटर 12 to 15 mm. म्हणजे डायमीटर किती पाहिजे बटनचा, 12 to 15 mm. अँड फोर्थ, इट इज टू बी मेड ऑफ सच अ मटेरियल विच इज इझिली डिस्टिंग्विशेबल अँड प्रिपेरेबली कॅन शाईन इवन इन द डार्क. म्हणजे जे बटन आहेत, जो पुश बटन आहे त्याला काय केलं पाहिजे, वेगळ्या प्रकारचं मटेरियल वापरलं पाहिजे, त्यामुळे ते डिस्टिंग्विश करता आलं पाहिजे किंवा त्यामध्ये बटन मध्ये फरक करता आलं पाहिजे. म्हणजे जर ऑफ असेल तर त्याला किंवा स्टॉप असेल त्याला काय लाल कलरचं मटेरियल वापरायला पाहिजे, आणि जर स्टार्ट असेल तर त्याला ग्रीन कलरचं. म्हणजे ऑन ऑफ करण्यासाठी आपल्याला माहित आहे की ऑन करण्यासाठी ग्रीन बटन लागतं आणि ऑफ करण्यासाठी रेड बटन लागतं. म्हणजे हे दोन्हीमध्ये फरक करण्यासारखं ते मटेरियल असावं आणि ते शायनी असावं. शायनी असल्यामुळे काय होऊ शकतं की आपल्याला डायरेक्टली ते लगेच दिसू शकतं डोळ्याला. ठीक आहे, दीज आर द फोर डिझाईन कन्सिडरेशन्स विच शुड बी कन्सिडर्ड व्हाईल डिझाईनिंग द पुश बटन्स. नेक्स्ट, डिझाईन ऑफ नॉब्स. मग आता नॉब डिझाईन करताना कुठल्या कुठल्या कन्सिडरेशन्स आपल्याला बघायला पाहिजे. दीज आर द रोटरी कंट्रोल दॅट कॅन बी ऑपरेटेड फ्रीली बाय ग्रिपिंग इट ऑन बोथ साइड्स विथ द फिंगर्स ऑफ वन हँड. मीन्स नॉब आपण बघितलेला आहे मागच्या लेक्चरला. नॉब कशासाठी वापरतोय आपण, की कंट्रोल करण्यासाठी, की ते रोटेट होण्यासाठी किंवा रोटेट करून कंट्रोल करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, आता जुने रेडिओ असतात, जुने रेडिओमध्ये काय असतं की बट नॉब असतो, नॉब वरती काय केलं जातं की ते फिरवल्यानंतर त्याचा आवाज कमी जास्त होतो, त्यानंतर आपल्याला ते ऍडजस्ट करता येतं कुठलं चॅनल पाहिजे किंवा कुठलं रेडिओ स्टेशन पाहिजे त्यानुसार ते नॉब फिरवलं जातं. ओके, मग हे काय म्हटले, रोटरी कंट्रोल दॅट कॅन बी ऑपरेटेड बाय फ्रीली बाय ग्रिपिंग इट. म्हणजे ग्रिपिंग इट मीन्स काय, ते बटन आपण बोटामध्ये धरून ते फिरवू शकतो. द फर्स्ट डिझाईन कन्सिडरेशन इज द शेप शुड बी इन सच अ मॅनर दॅट मस्ट बी इझी टू फील. म्हणजे आपण ज्यावेळी बोटामध्ये ते पकडणार आहे त्याचा फील आला पाहिजे. म्हणजे त्या नॉब ज्यावेळी आपण बोटामध्ये पकडणार आहे त्याचा फील आपल्याला जाणवला पाहिजे. मग आता बघितलं तर त्या नॉब वरती बारीक सरेशन्स असतात किंवा बारीक रेषा असतात, त्यावर आपल्याला फील येते की आपण ते नॉब पकडलेलं आहे. नेक्स्ट, अ रिलायबल ग्रीप. ग्रीप व्यवस्थित बसलं पाहिजे बोटांचं त्या बटनवरती, स्लिप व्हायला नको. कारण की रोटेट करताना समजा बोट जर त्या बटन नॉब वरती जर स्लिप होत असेल तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे ग्रीप जे आहे त्या नॉब वरती ते व्यवस्थित बसलं पाहिजे. थर्ड कन्सिडरेशन, द मुवमेंट रिक्वायर्ड मस्ट बी क्लिअरली व्हिजिबल. मग मुवमेंट मीन्स काय, आता नॉब कुठल्या साईडला आपल्याला फिरवायचं आहे, मिनिमम कुठं आहे, मॅक्झिमम कुठं आहे. समजा आपल्याला व्हॅल्यूम कमी जास्त करायचं आहे त्या नॉबनं, तर आपल्याला व्हॅल्यूम कमी करण्यासाठी कुठं फिरवायला पाहिजे, व्हॅल्यूम वाढवण्यासाठी कुठं कुठल्या साईडला फिरवायला पाहिजे, क्लॉकवाईज फिरवायला पाहिजे की अँटी क्लॉकवाईज फिरवायला पाहिजे, हे सगळं त्यावरती इंडिकेट केलं पाहिजे किंवा व्हिजिबल असलं पाहिजे. फोर्थ, दे मे बी यूज फॉर मेकिंग फाईन ऍडजस्टमेंट.
त्या नॉबना फाईन ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे. आता फाईन ॲडजस्टमेंट म्हणजे काय, जेव्हा रेडिओ रेडिओ सेटवरती किंवा रेडिओवरती आपण ॲडजस्टमेंट करत असतो चॅनलची, म्हणजे रेडिओ स्टेशनचं, रेडिओ स्टेशन 1, रेडिओ स्टेशन 2, मग ह्यामध्ये ज्यावेळेस ॲडजस्टमेंट करत असतो ते काय पाहिजे, फाईन पाहिजे. म्हणजे नॉब कशासाठी वापरायचं की फाईन ॲडजस्टमेंटसाठी वापरता आलं पाहिजे. नेक्स्ट, थिकर नॉब अलाउ 2 or 3 फिंगर्स फॉर मोर ग्रीप. मीन्स नॉब मोठा असेल, नॉब मोठा असेल तर त्यावरती 2 ते 3 फिंगर बसले पाहिजे. नेक्स्ट, द गिअर रेशियो शुड बी सच दॅट इट शुड मिनिमाइज द फोर्स रिक्वायर्ड टू रोटेट. मीन्स कमीत कमी फोर्स मध्ये तो नॉब फिरला पाहिजे, या प्रकारे तिचं गिअर ऍडजस्टमेंट केलं पाहिजे. दीज आर द डिझाईन कन्सिडरेशन ऑफ नॉब्स. नेक्स्ट, डिझाईन ऑफ क्रँक्स. आता क्रँक मीन्स काय, तुम्हाला इथे डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे की हे काय आहे, क्रँक आहे. म्हणजे हे शाफ्ट आणि हे काय आहे, हँडल आहे. म्हणजे हे काय केलेलं आहे की हे क्रँक ने आपण कुठली पण गोष्ट कंट्रोल करतो, म्हणजे हे क्रँक फिरवून, ठीक आहे. इट इज अ कंट्रोल पॅरल टू द शाफ्ट इन विच द हँडल इज ऑफसेट फ्रॉम द शाफ्ट. हँडल इज ऑफसेट फ्रॉम द शाफ्ट मीन्स काय, हा शाफ्ट आहे आणि हा हँडल आहे. शाफ्टला हँडल काय आहे, ऑफसेट आहे. ओके, दिस इज सुटेबल फॉर सेटिंग ऑर कंटिन्युअस मुव्हमेंट. मीन्स हे कंट्रोल डिवाइस कशासाठी वापरणार आहे, की सेटिंग करण्यासाठी किंवा कंटिन्युअस मुव्हमेंट साठी क्रँक वापरणार आहे. इट कॅन ऑल्सो बी यूज वेन हाय टर्निंग स्पीड आर रिक्वायर्ड अप टू 200 RPM. 200 RPM पर्यंत जर स्पीड लागणार असेल, रोटरी स्पीड किंवा टर्निंग स्पीड, तर क्रँक वापरायचं आहे. नेक्स्ट, फर्दर डिफरंट गिअर रेशियोज कॅन बी सिलेक्टेड टू हॅव डिझायर्ड स्पीड. म्हणजे गिअर जे सिलेक्ट करायचं आहे त्याप्रमाणे, गिअर प्रमाणे आपल्याला स्पीड पण डिझायर्ड मिळणार आहे, किंवा आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं स्पीड मिळणार आहे गिअर रेशियो म्हणून, किंवा गिअरचे ऍडजस्टमेंट प्रमाणे आपल्याला पाहिजे ते स्पीड मिळणार आहे. आता डिझाईन कन्सिडरेशन काय आहे, की फर्स्ट फेसिंग द ऑपरेटर, म्हणजे तो जो हँडल आहे तो हँडल त्याचा फेस कसं पाहिजे, ऑपरेटरच्या समोर पाहिजे. ओके, फेसिंग द ऑपरेटर. नेक्स्ट, फॉर द फास्ट मुवमेंट द हँडल मस्ट बी सेट फ्री टू टर्न ऑन इट्स ओन ऍक्सिस. म्हणजे मुवमेंट फास्ट करायचं असेल क्रॅकची, तर हँडल कशी पाहिजे, सेट टू फ्री, म्हणजे फ्री सेट केला पाहिजे, आणि अलॉंग इट कॅन बी रोटेट अलॉंग इट्स ऍक्सिस, म्हणजे ऍक्सिस मध्येच फिरलं पाहिजे, त्याच्या ऍक्सिस मध्येच ते फिरलं पाहिजे. दीज आर द डिझाईन कन्सिडरेशन ऑफ क्रॅक्स. नेक्स्ट, हँडविल. हँडविल इट इज अ सर्क्युलर कंट्रोल ग्रिप ऍट द रिम विथ द बोथ हॅन्ड्स. मीन्स आता इथं डायग्राम मध्ये तुम्हाला हँडविल दाखवलेलं आहे. हँडविल कसं असतं, की सर्क्युलर असताना ते दोन्ही हाताने आपण ग्रिप करू शकतो ते फिरवण्यासाठी. इट इज रेकमेंडेड वेन लार्ज फोर्स हॅव टू बी एक्झर्टेड ऍज द यूज ऑफ टू हँड्स. मीन्स समजा लार्ज फोर्स वापरायचं असेल तर दोन्ही हाताने ते फिरवता आलं पाहिजे. इट इज रेकमेंडेड वेन लार्ज फोर्सेस हॅव टू बी एक्झर्टेड ऍज द यूज ऑफ टू हँड्स. टू हँड्स आपण लार्ज फोर्स लावू शकतो. इट इज युजफुल फॉर लो टर्निंग स्पीड. हँडविल्स आर बेस्ट वेन द अमाऊंट ऑफ टर्न रिक्वायर्ड डज नॉट एक्सिड 90 degrees फॉर फाईन पोझिशन. मीन्स हँडविल कधी वापरणार आहे, समजा मला ज्यावेळी रोटेट करायचं आहे ते 90 degrees पेक्षा जास्त नसेल, म्हणजे एका रोटेशन मध्ये जास्तीत जास्त 90 degrees फिरणार आहे, 90 degrees पेक्षा कमी पण असेल तर चालणार आहे. म्हणजे एकदा जर मी फिरवलं तर 90 degrees पेक्षा जास्त फिरणार नाहीये, त्या केसमध्ये हँडविल वापरणार आहे. आता या टेबल मध्ये दाखवलेलं आहे टॉर्कची रेंज, समजा 20 ते 48 असेल तर डायमीटर ऑफ व्हील ऍट 38 inches टू 48 inches फ्रॉम द फ्लोर. म्हणजे समजा हँडविल जे आहे ते हँडविल जमिनीपासून समजा 38 inches किंवा 48 inches वरती असेल, जमिनीपासून 38 inches किंवा 48 inches वर असेल, तर टॉर्क किती असणार आहे, 20 to 48 lb, आणि जो डायमीटर किती असणार आहे त्या व्हीलचं 6 inches म्हणजे 150 mm. जर समजा व्हील 38 inches हे असेल, जमिनीपेक्षा वर असेल किंवा त्याच्यापेक्षा खाली असेल, 38 inches जर खाली असेल तर ते किती असणार आहे, त्याचं डायमीटर किती असणार आहे, 10 inches. म्हणजे हँडविलचं डायमीटर किती असणार आहे, 10 inches. याप्रमाणे ह्या टेबलमध्ये किती टॉर्क लागणार आहे, त्या डायमीटर त्या व्हीलचं डायमीटर किती असणार आहे, आणि तिचे फ्लोअर पासून जमिनीपासून तिचे हँडविलचं हाईट किती असणार आहे, हे सगळं ह्या टेबलमध्ये दिलेलं आहे. दीज आर द डिझाईन कन्सिडरेशन व्हाईल डिझायनिंग द हँडविल.
Next, choosing control devices. Choose a control device to suit the type of task required to the equipment. आता आपल्याला यूज कशाचा करायचा आहे, कुठल्या कंट्रोल डिव्हाइसेस करायचं आहे हे कशावर ठरणार आहे, की त्याचा स्पीड किती आहे, त्याची अॅक्युरेसी किती आहे, त्यानुसार आपल्याला कुठल्या कामासाठी ते वापरायचं आहे त्या पद्धतीने आपण ते कंट्रोल डिव्हाइसेस सिलेक्ट करू शकतो. फर्स्ट पुश बटन स्पीड काय आहे, चांगला आहे, अॅक्युरेसी काय आहे, अनसुटेबल आहे, म्हणजे अॅक्युरेसी आपल्याला मिळणार नाहीये पण स्पीड काय आहे त्याचा चांगला आहे. नेक्स्ट टॉगल स्विच. टॉगल स्विच स्पीड काय आहे, चांगला आहे पण अॅक्युरेसी काय आहे, अनसुटेबल आहे. रोटरी सिलेक्टर स्पीड पण चांगला आहे आणि अॅक्युरेसी पण चांगली आहे. आता रोटरी सिलेक्टर आपण बघितलं तर फॅन ऍडजस्ट करण्यासाठी आपण वापरतो, मग त्याचं स्पीड पण काय असतं चांगलं असतं आणि अॅक्युरेसी काय आहे की अॅक्युरेसी समजा ते रेग्युलेटर जो आहे स्पीड रेग्युलेटर समजा एक वर असेल तर त्या पद्धतीने तो एक वरती तो फॅन फुरतो, समजा दोन वरती गेलं तर दोन प्रमाणे फॅन फुरतो, म्हणजे त्याची अॅक्युरेसी पण काय आहे चांगली आहे. नेक्स्ट नॉब. नॉब काय आहे, स्पीड काय आहे, अनसुटेबल आहे पण अॅक्युरेसी पण काय आहे, फेअर. नेक्स्ट क्रँक. स्पीड काय आहे, पुअर आहे, कारण की क्रँकला स्पीड आपण फास्ट देऊ शकत नाही कारण की फोर्स जास्त लागतो आणि अॅक्युरेसी पण काय आहे, अनसुटेबल आहे. त्यानंतर नेक्स्ट व्हील. आता ते व्हीलचं स्पीड काय आहे, हँडव्हीलचं स्पीड काय आहे, पुअर आहे पण अॅक्युरेसी काय गुड आहे कारण की आपल्याला किती डिग्रीला ते फिरवायचं आहे ते आपण ते फिरू शकतोय हँडव्हील, त्यामुळे त्याची अॅक्युरेसी चांगली आहे पण स्पीड काय आहे, पुअर आहे. In this lecture, we gone through design considerations or design of control members such as push buttons, knobs, levers, cranks, handwheel, and next choose a control devices to suit the type of task. Thank you all.